आपल्या आयुष्यात सहीचं म्हणजेच आपल्या स्वाक्षरीचं महत्त्व खूप मोठं आहे. ही केवळ आपली ओळखच नाहीये तर आपल्या विचारसरणीचे, आपल्या व्यक्तिमत्वाचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सहीचं स्वरूप, दिशा आणि शैली कशी असावी हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला व्यवसायात, कामाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या दस्तऐवजावर सही करावी लागते. ही सही म्हणजे आपली ओळख, आपली नोंद आणि आपल्या शब्दाचा ठसा असतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार सही आपल्या जीवनातील ऊर्जेचा प्रवाह कसा आहे हे देखील दर्शवत असते. वास्तुशास्त्रानुसार आपल्या सहीमध्ये काही गोष्टींचा समावेश असायला हवा, ज्यामुळे त्या सहीमध्ये एक सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होईल आणि ती ऊर्जा आपल्या जीवनातील यश, समृद्धी आणि सुखाला आकर्षित करेल. वास्तुशास्त्रानुसार सहीची दिशा अत्यंत महत्त्वाची असते. आपण आपली सही नेहमी उजवीकडून वरच्या दिशेला करावी, यामागे एक खास कारण आहे. उजवीकडच्या दिशेला केलेली सही यश, प्रगती आणि समृद्धीची दिशा दाखवत असते. वास्तुशास्त्रात दक्षिण पश्चिम दिशेला शनीचं स्थान मानलं जातं, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय होते. म्हणूनच सही करताना वरच्या दिशेने करणे शुभ मानलं जातं. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कायम प्रगती करायची असेल तर सही कायम खालून वर जाणारी असावी. जसे आपण यशाची एक एक पायरी वर चढत जातो, त्याप्रमाणे सही खालच्या दिशेने वरच्या दिशेकडे जाणारी असावी. अनेक जण अगदी प्लेन सही करतात, म्हणजेच त्यांची सही एकदम सरळ रेषेत असते, पण यामुळे व्यक्ती एकाच पातळीवर अडकून राहतात. शक्यतो वर्षानुवर्षे त्यांची प्रगतीच होत नाही, त्यांना नोकरीत प्रमोशनच मिळत नाही. आपल्याला जर यशाचे शिखर गाठायचे असेल तर सही कायम खालून वर जाणारीच असावी, त्यामुळे आपली प्रगती नक्कीच होते. आपली सही नेहमी स्वच्छ आणि स्पष्ट असावी. याचा अर्थ असा असतो की आपले विचार, आपले निर्णय आणि आपली वागणूक एकदम स्पष्ट आणि निश्चित आहे. अनेक जण आपली सही ही खूप किचकट करून ठेवतात, पण ते खूप घातक ठरू शकतं. कारण किचकट सही असेल तर त्यावरून तुमचे आयुष्य, तुमचे विचार किती गुंतागुंतीत अडकले आहे हे समजते. म्हणूनच अक्षरे एकमेकांच्या मध्ये मिसळणारी नसावी, अगदी प्लेन सुटसुटीत सही असायला हवी. सहीत असलेली वर्तुळं आणि वळणं देखील अत्यंत महत्त्वाची असतात. वर्तुळं आपल्या विचारसरणीची परिपूर्णता दाखवतात, तर वळणं आपल्या जीवनात येणाऱ्या विविधतेचं आणि अनुकूलतेचं प्रतीक असतात. पण सहीत खूप जास्तही वळणं टाळावीत, कारण विचारांमधील गोंधळ सूचित करू शकतात. सहीचा आकार आणि त्यामधील रेषा यांचा आपल्या व्यक्तिमत्वावर खोलवर परिणाम होत असतो. सहीची सुरुवात मोठ्या आणि स्पष्ट अक्षरांनी करणे योग्य आहे. यामुळे आत्मविश्वास, स्थिरता आणि पुढे जाण्याची वृत्ती दर्शवली जाते. सहीची अखेर काहीशी झुकलेली आणि वळलेली असावी, कारण ती भविष्याच्या दिशेने प्रगतीचं प्रतीक असते. आपल्या आयुष्यात अंकशास्त्राचे लाभ मिळवण्यासाठी सहीमध्ये आपला लकी अंक म्हणजेच आपला मूलांक असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या सहीमध्ये नकळत आपला मूलांक टाकावा, त्यामुळे त्याचा लाभ तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या सहीची सुरुवात आपल्या पहिल्या अक्षरावरून करावी. यामुळे आपला आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा वाढण्यास मदत होते. जर आपली सही सुलभ वळणांनी भरलेली असेल तर ती आपल्याला सामंजस्यपूर्ण संबंधांची भावना देते. आपल्या नावाच्या अक्षरांवर सही करताना अधिक जोर द्यावा. आद्याक्षरांवर दिलेला जोर आपल्या व्यक्तिमत्वातील ठामपणा, स्थिरता आणि ध्येयपूर्तीसाठीची कटिबद्धता दर्शवत असतो. वास्तुशास्त्रात स्वाक्षरीबाबत अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण सही केल्यानंतर खाली एक रेषा काढू शकतो, पण लक्षात ठेवा की तुम्ही स्वाक्षरीच्या खाली रेषा काढत असाल तर ती तुमच्या स्वाक्षरीपेक्षा मोठीच असावी. यासह ती रेषा सरळ असावी. ती वाकडी असेल तर ते तुमच्यासाठी हानिकारक असू शकतं. वास्तुशास्त्रानुसार वाकडी रेषा तुमच्या स्वाक्षरीचा मार्ग कट करते, आणि जर तुमची स्वाक्षरी कट होत असेल तर तुमच्या प्रगतीमध्ये अडचणी येऊ शकतात. त्याचप्रमाणे अनेक जण सही केल्यानंतर एकापेक्षा जास्त रेषा काढतात, असे करणेही चुकीचं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार सहीच्या खाली एकापेक्षा जास्त ओळींचा अर्थ जीवनात गोंधळ समजला जातो. आपली सही शक्यतो लहानच असावी. काही जण सही भली मोठी लांबलचक काढतात, ती तशी अजिबात नसावी. सहीची लांबी खूप लांब किंवा खूप छोटीही नसावी. खूप लांब सही आपल्या योजनांमध्ये लांब पल्ल्याचे विचार सुचवते, तर खूप छोटी सही संकुचित विचार दर्शवू शकते. सहीत असलेल्या टोकाची दिशा वरच्या बाजूने असावी. सही करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करून सही करणे शुभ मानले जाते. हे आपल्या कार्यात यश आणि स्थैर्य आणते. गणेश म्हणजे विघ्नहर्ता,
आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कार्यातील अडचणीही दूर होऊ शकतात. बहुतेक जण आपल्या सहीमध्ये आपले नाव आणि उपनाव दोन्ही वापरतात, पण त्यामुळे आपली सही लांबलचक होते. आणि महत्त्वाचे म्हणजे आपले नाव ही आपली मूळ ओळख आहे. पण असे असले तरी आजकाल अनेक जण आपल्या उपनावाला अधिक महत्त्व देताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या प्रथम नावाचे फक्त पहिले अक्षर घेतात आणि आपले मधले आणि आपले उपनाव पूर्ण लिहितात. आणि इथेच सगळ्यांची खूप मोठी चूक होते. आपल्या सहीमध्ये फक्त आपले पहिले नावच असायला हवे, कारण तीच आपली खरी ओळख असते. अगदीच आपल्या नावाचे स्पेलिंग आपल्या जन्मतारखेशी जुळत नसेल तरच या विषयातील तज्ज्ञ तुम्हाला नावासह उपनाव लिहिण्यासाठी सुचवतील. पण शक्यतो आपले पहिले नावच सहीमध्ये लिहायला हवे. त्याचबरोबर सही खाली अंडरलाईन करून दोन डॉट्स देणे आपल्यासाठी शुभ असते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. तुम्ही तुमची सही कशी करत आहात ते नीट बघा. आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने सही करत असाल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे हे बदल करून बघा. हे बदल केल्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडू शकतात आणि तुमची प्रगतीही होऊ शकते. तुम्हाला याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.